उत्तम पोषक आहार आणि निरोगी बालपण हा भारताच्या उज्ज्वल भविष्याचा पाया असल्याचं अक्षयपात्र भोजन योजना कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमती ठरवताना उत्पादक आणि ग्राहकांच्या हितसंबंधांचा समतोल राखला पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदी समाजातल्या प्रत्येक घटकाला सरकारनं न्याय दिल्याचं प्रभारी वित्तमंत्री पियुष गोयल यांचं अंतरिम अर्थसंकल्पावरल्या चर्चेला उत्तर चर्चेनंतर अंतरिम अर्थसंकल्पाला लोकसभेत मंजूर विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांच्या नियुक्तीसंदर्भातल्या रो, रोस्टर आरक्षणाबद्दल सरकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार याचिका फेटाळल्यास अध्यादेश आणू केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी सीबीआय तपासावर देखरेख ठेवायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार या प्रकरणी दाखल गुंतवणूकदारांची याचिकाही फेटाळली आदिवासी बांधवांना वनहक्काचे सातबारा देण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला आदेश भुवनेश्वर इथं चालू असलेल्या महिला सुवर्णचषक फुटबॉल आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचा सामना नेपाळशी हा सामना जिंकल्यास भारताचा अंतिम फेरीत प्रवेश खराब हवामानामुळे सलग सहाव्या दिवशीही जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं उत्तम पोषक आहार आणि निरोगी बालपण हा भारताच्या उज्ज्वल भविष्याचा पाया आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं उत्तर प्रदेशात वृंदावन इथं आज पंतप्रधानांच्या हस्ते अक्षय पात्र फाऊंडेशनच्या माध्यान्ह योजनेअंतर्गत तीनशे कोटीव्या बालकाला पोषक आहार देण्यात आला त्यावेळी ते बोलत होते राष्ट्रीय पोषण आहार अभियान इंद्रधनुष्य आणि स्वच्छ भारत या अभियानांतर्गत बालकांना पोषण आहार लसीकरण आणि स्वच्छ वातावरण या त्रिसूत्रीचा लाभ देण्याकरता सरकार प्रयत्न करत आहे असं म्हणाले राष्ट्रीय पोषण आहार अभियानामुळे अनेक माता आणि बालकांचं आयुष्य वाचलं आहे असंही म्हणाले इंद्रधनुष्य योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे साडेतीन कोटी बालकांना आणि नव्वद लाख गर्भवती महिलांना लस देण्यात आली आहे या लसीकरणात जपानी ताप या आजाराचाही समावेश करण्यात आला आहे असं सांगत उत्तर प्रदेशातल्या बालकांची या आजारापासून मुक्तता करण्यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहेत असं मोदी म्हणाले यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते शाळांमधल्या गरीब बालकांना अक्षय पात्राचं प्रतिकात्मक वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सामाजिक कार्यकर्ते मोहनदास पै यांच्यासह अनेक मान्यवर आणि मंत्री उपस्थित होते गरीब विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन देणारी ही जगातली सर्वात मोठी योजना आहे या योजनेअंतर्गत शाळांमधल्या सहा ते चौदा या वयोगटातल्या विद्यार्थ्यांची नोंदणी केली जाते आणि अक्षय पात्र वतीनं त्यांना पोषक आहार दिला जातो सध्या बारा राज्यातल्या चौदा हजार सातशे दोन ही योजना राबवली जाते या योजनेअंतर्गत आतापर्यंत तीनशे कोटी विद्यार्थ्यांना पोषक आहार दिला गेला आहे तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमती ठरवताना उत्पादक आणि ग्राहक या दोन्ही घटकांच्या संबंधांचा समतोल राखणं गरजेचं आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त उत्तर प्रदेशात नोडा इथं पेट्रोटेक टू थाउजंड नाईन्टीन या तेराव्या आंतरराष्ट्रीय तेल आणि वायू परिषदेचं उद्घाटन करताना ते बोलत होते ऊर्जा ही देशाच्या सामाजिक आर्थिक विकासाची किल्ली आहे जागतिक स्तरावर ऊर्जेच्या क्षेत्रात मोठ्या बदलांचे वारे वाहत आहेत ऊर्जा पुरवठा ऊर्जा स्रोत आणि ऊर्जेची मागणी या सगळ्यात बदल होतोय आधी युरोप अमेरिकेपुरती मर्यादित असलेली ऊर्जेची मागणी आता जगाच्या पूर्व भागातही वाढती आहे त्यानुसार आपल्याला ऊर्जाविषयक धोरणं बदलणं क्रमप्राप्त आहे असं पंतप्रधान म्हणाले पेट्रोटेक परिषदेमुळे ऊर्जा क्षेत्रातली आव्हानं आणि अडचणी यावर चर्चा आणि उपाययोजना करण्याचं व्यासपीठ उपलब्ध झालंय असं त्यांनी सांगितलं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यावेळी उपस्थित होते देशभरातल्या सर्वांना समान ऊर्जा मिळावी यासाठी आपलं मंत्रालय सातत्यानं प्रयत्न करतंय असं त्यांनी सांगितलं कच्चं तेल आणि तेल उत्पादनांचा भारत हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ग्राहक असून सर्वांना ऊर्जा उपलब्ध करून देण्याकरता सरकारनं अनेक पावलं उचलल्याचं प्रधान यांनी सांगितलं सर्वांना परवडणाऱ्या दरात शाश्वत आणि सुरक्षित ऊर्जा ही या परिषदेची संकल्पना असल्याची माहिती त्यांनी दिली भारत हा जागतिक पातळीवर आर्थिक वाढ वेगानं होत असलेला देश असून सरकारच्या अनेक सुधारित धोरणांमुळे हे शक्य झाल्याचं म्हणाले जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार येत्या दोन वर्षात भारत सात पूर्णांक पाच दशांश टक्के दर राखत आर्थिक वाढीचा वेग कायम राखेल असं धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं केंद्र सरकारनं आपल्या पाच वर्षांच्या कारकीर्दीत शेतकरी गरीब आणि सर्वसामान्य व्यक्ती यांनाच प्राधान्य दिलं असून अंतरिम अर्थसंकल्पही त्याच दिशेनं मांडण्यात आला असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी केलं केंद्र सरकारनं एक फेब्रुवारीला मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पावर लोकसभेत झालेल्या चर्चेला ते आज उत्तर देत होते सरकारच्या प्रत्येक अर्थसंकल्पात शेतकरी कामगार आणि सर्वसामान्यांसाठी भरघोस तरतूद करण्यात आली आहे त्यानुसारच शेतकरी सन्मान निधी कामगारांसाठी पेन्शन योजना आणि मध्यमवर्गाला करात सवलत देण्यात आली असं त्यांनी सांगितलं या सर्वांचा लाभ देशातल्या दुर्लक्षित घटकांनाच होईल विरोधकांना तो नको आहे का असा सवाल त्यांनी केला मध्यम वर्गासाठी कराची मर्यादा पाच लाख रुपये उत्पन्नापर्यंत वाढवण्यात आली असली तरी आजवरच्या विविध योजना लक्षात घेता साधारणत आठ लाख रुपयांचं उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींनाही करात मोठी सवलत मिळू शकेल ते म्हणाले या सरकारनं वित्तीय शिस्त आणली त्यामुळे गेली पाच वर्ष सातत्यानं महागाई दर आणि वित्तीय घट आटोक्यात ठेवण्यात सरकारला यश आलंय असं गोयल म्हणाले जुलैमध्ये पुन्हा आमचं सरकार पूर्ण अर्थसंकल्प मांडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला गोयल यांच्या संपूर्ण भाषणादरम्यान विरोधकांची घोषणाबाजी चालूच होती गोयल यांच्या भाषणानंतर अंतरिम अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली त्यानंतर कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलं त्याआधी या चर्चेत बोलताना अण्णा द्रमुकचे तंबी धुराई यांनी सरकारनं शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली आर्थिक मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचा आरोप केला हा अर्थसंकल्प म्हणजे भाजपचं निवडणूक घोषणापत्र असल्याची टीका त्यांनी केली तर काँग्रेस सदस्य वीरप्पा मोईली यांनी सरकारनं संरक्षण क्षेत्रासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी तरतूद केली असल्याचा आरोप केला सकाळी लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यावर विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांच्या नियुक्तीसंदर्भातल्या रोस्टर आरक्षणाबद्दल सरकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका सादर करणार असून ही याचिका फेटाळल्यास सरकार यासंदर्भात अध्यादेश आणू अशी माहिती मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज सभागृहाला दिली संदर्भात विचारलेल्या पुरवणी प्रश्नांना ते उत्तर देत होते कर्नाटकात सध्या चालू असलेल्या राजकीय घडामोडींचे पडसादही आज लोकसभेत उमटले काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित केला होता या मुद्द्यावर काँग्रेस सदस्यांनी सभात्याग केला त्यामुळे कामकाज काही काळासाठी तहकूब झालं राज्यसभेत आज परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी अनिवासी भारतीय विवाह नोंदणी कायदा दोन हजार एकोणीस हे विधेयक मांडलं त्यानंतर काँग्रेसनं कर्नाटकातल्या राजकीय घडामोडींवरून तर तेलगू देसमच्या सदस्यांनी आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मागणीवरून घोषणाबाजी आणि गदारोळ सुरू केला भाजपा कर्नाटक सरकार पाडण्याचा प्रयत्न आहे असा आरोप करत काँग्रेस सदस्यांनी गदारोळ करत हौद्यात प्रवेश केला या गदारोळामुळे सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब केलं कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरल्या धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू करण्याबाबत उपाध्यक्ष हरिवंश यांनी भाजपा खासदार भूपेंद्र यादव यांना सांगितलं मात्र त्यानंतरही काँग्रेस बसपा सपा आणि तेलगू देसमच्या सदस्यांनी विविध मुद्द्यांवर गदारोळ चालूच ठेवल्यानं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणी सीबीआय तपासावर देखरेख ठेवण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि न्यायाधीश संजीव खन्ना यांच्या पीठानं या संदर्भात गुंतवणूकदारांनी केलेली याचिका फेटाळली या संदर्भात देखरेख समिती नियुक्त करण्याचा न्यायालयाचा कोणताही विचार नाही असं या पीठानं आज स्पष्ट केलं दरम्यान शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणी कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची मेघालयात शिलाँग इथं चालू असलेली सीबीआय चौकशी आजही होते आहे काल सुमारे दहा तास ही चौकशी चालू होती सीबीआयच्या विनंतीवरुन त्या न्यायदंडाधिकारी देखील उपस्थित होते या प्रकरणातले दुसरे आरोपी तृणमूल नेते आणि माजी खासदार कुडाल घोष यांची चौकशी सीबीआय करत आहे भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत महत्वाचा वाटा असलेले पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची आज पुण्यतिथी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हा स्थायी भाव असणारे दीनदयाळ उपाध्याय यांनी शास्त्र धर्मग्रंथ आणि तात्विक ग्रंथांच्या चिंतनातून एकात्म मानवतावाद हा सिद्धांत मांडला आणि हा सिद्धांत भारतीय समाजापुढे ठेवला भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव म्हणून काम करताना त्यांनी अनेक कार्यांमधून आपला ठसा उमटवला दीनदयाळ उपाध्याय एकोणीसशे सदतीस साली कानपूर इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक झाले आणि एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये प्रचारक झाले भारतीय जनसंघातून पुढे भारतीय जनता पक्षाचा उगम झाला आजच्या दिवशी एकोणीसशे अडुसष्टला त्यांची अज्ञातांनी हत्या केली दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना ट्विटरवरून आदरांजली वाहिली राजकारणात पावित्र्य राखण्याच्या दीनदयाळ यांनी दिलेल्या शिकवणुकीप्रती भाजपा कटिबद्ध आहे असं त्यांनी म्हटलं आहे दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपानं समर्पण दिवस आयोजित केला आहे स्वतःचा विचार न करता उपाध्याय यांनी देशासाठी आपलं जीवन वेचलं अशा शब्दात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांना आदरांजली वाहिली आदिवासी बांधवांना वनहक्काचे सातबारा देण्यासंदर्भात विशेष मोहीम सुरू करून हे काम एक महिन्यात पूर्ण करावं त्याचप्रमाणे एक एकरपेक्षा कमी जमीन त्यांना देऊ नये अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संबंधित विभागांना दिल्या आदिवासी विकास विभागाच्या वतीनं सह्याद्री अतिथीगृह इथं मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित जनजाती सल्लागार परिषदेच्या पन्नासाव्या बैठक इथं आज बोलत होते राज्यातल्या आदिवासी विद्यार्थी जर राज्य अथवा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झाल्या असतील तर त्यांच्या मुख्य परीक्षेच्या तयारीबाबत विभागानं जबाबदारी घ्यावी असं यावेळी झालेल्या विषयानुरूप चर्चेत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं जात पडताळणी समिती रद्द करण्याचा कोणताही विचार नाही उलट त्यामध्ये अधिक सुटसुडीतपणा आणण्याकरता तेलंगणा आंध्र प्रदेशसारख्या राज्यातल्या कार्यप्रणालीचा विचार करण्यात येतोय असं मुख्यमंत्री म्हणाले रिक्त पदांच्या भरती संदर्भात झालेल्या चर्चेच्या वेळी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापित समितीच्या शिफारशी मंजूर करण्यात आल्या असून त्यावर शासन निर्णयासाठी विभागानं पुढली कार्यवाही करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले या बैठकीत राज्यपाल समिती सदस्य आणि विभागामार्फत सुचवण्यात आलेल्या विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती तालुक्यात असलेलं घोडपेठ हे राज्यातलं पहिलं डिजिटल गाव म्हणून विकसित करण्यात आलं या डिजिटल गावातल्या विविध सुविधांचा शुभारंभ आज केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते झाला या गावापाठोपाठ राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात अशी डिजिटल गावं विकसित केली जातील अशी माहिती अहिर यांनी दिली डिजिटल सेवा अंतर्गत नागरिकांना टेलीमेडिसिन सेवा विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण महिलांना सॅनिटरी नॅपकिन तयार करणं आणि विक्रीचं प्रशिक्षण तसंच एलईडी ब्लब निर्मिती केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे त्याशिवाय डिजिटल आर्थिक व्यवहारांचं प्रशिक्षणही जाणार आहे सौर पथ दिवे लावण्याचं कामही लवकर सुरू होईल असं अहिर म्हणाले शहरी आणि ग्रामीण भागातली दरी भरून काढण्याकरिता केंद्र सरकार विशेष प्रयत्न करत असून त्यातूनच डिजिटल गाव ही संकल्पना पुढे आली असं त्यांनी सांगितलं शेतकरी शेतमजूर आणि ग्रामीण नागरिक यांना केंद्रस्थानी ठेवून योजना बनवण्यात आल्या असल्याचं त्यांनी सांगितलं घोडपेड गावातल्या सगळ्या नागरिकांची बँक खाती झाली आहेत याबद्दल त्यांनी नागरिकांचं अभिनंदन केलं सरकारनं नुकत्याच घोषित केलेल्या प्रधानमंत्री किसान योजनेचे पैसे आता लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा होतील असंही म्हणाले घोडपेट आणि पांढरकवळा या दोन ठिकाणी डिजिटल गाव विकसित केलं जाते आहे डिजिटल गावात केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध सुविधा ई गव्हर्नन्स मार्फत दिल्या जातील तसंच सर्व शासकीय दाखलेही ऑनलाईन स्वरुपात उपलब्ध करून दिले जातील जाती। महात्मा गांधींची आदर्श गाव संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्मार्ट गाव योजना आखण्यात आली स्मार्ट ग्राम स्पर्धेत करवीर तालुका स्तरावर प्रथम पारितोषिक पटकावणाऱ्या सांगरुळ कोणत्याही सर्वसाधारण गावासारखं दिसणारं हे सांगरुळ गाव असं असलं तरी हे सर्वसाधारण गाव नाही हे आहे एक स्मार्ट गाव तेही पहिल्या क्रमांकाचं दोन हजार सोळा सतराच्या स्मार्ट ग्राम स्पर्धेत या गावानं करवीर तालुक्यात पहिला क्रमांक पटकावला या गावाच्या ग्रामपंचायतीला दहा लाख रुपयांचं पारितोषिक मिळालं सांगरुळ स्मार्ट ग्रामच्या योजना जल व्यवस्थापन एक महत्वाचा विषय आहे आणि जल व्यवस्थापन उत्कृष्टरित्या राबवलेला आहे लोकांना पाणी वेळच्या वेळ चोवीस तास पाणी मिळतं तसेच घनकचरा निर्मूलन हा हा ही योजना व्यवस्थित घंटा गाडीची व्यवस्थित रा राबवलेला आहे ग्रा ग्रामपंचायतीला जो स्मार्ट पुरस्कार जो मिळालेला आहे तो आता खरोखर नावन्यपूर्ण आहे कारण सांगोळ गावामध्ये भरपूर अशी विकास कामे झालेले आहेत आणि आता जी जे बदल, जे सांगोळचे राज्यस्तरीयबद्दल बद्दल जे फुडली झेप आहे ते सगळे ग्रामस्थ सर्व सपोर्ट करून त्यांना ते मिळवण्यासाठी प्रयत्न करतील या गावानं नव्वद टक्के करवसुली तर केलीच त्याचबरोबर चौदाव्या वित्त आयोगाचा पूर्णपणे वापर करून विविध नागरी सुविधाही पुरवल्या आहेत सर्वच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी केलेली आहे या गावात योग्य जलव्यवस्थापन आहे प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे अतिक्रमणमुक्त पाणंद डिजिटल शाळा अंगणवाडी या बाबी तर आहेतच त्याचबरोबर गावाच्या तलावाचं आणि स्मशानभूमीचंही सुशोभीकरण करण्यात आलंय राज्य सरकारची स्मार्ट ग्राम ही योजना असून त्या योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जवळजवळ शंभर गुणांचं त्या ठिकाणी गुणांकन केलं जातं आणि ह्या शंभर मार्कांच्या गुणांकनामध्ये आहे स्मार्ट ग्राम स्पर्धेत या गावाने पहिला क्रमांक तर मिळवलाच त्याचबरोबर आपल्या कामगिरीत देखील सतत सुधारणा देखील केल्या गणेशोत्सव आणि मोहरम सणांमध्ये सामाजिक एकता जपली आहे त्याचबरोबर पर्यावरण योजनेचीही प्रभावी अंमलबजावणी केली आहे या गावातल्या सर्वांच्या सहकार्यानं आणि एकोप्यामुळे त्यांना हे यश मिळालं आहे सांगरूळ गावाचा आदर्श इतर गावांनी देखील घेण्यासारखा आहे दूरदर्शन बातम्यांसाठी शशी गजवानी कोल्हापूर भारतीय वायुदलानं मागणी केलेल्या पंधरापैकी चार चिनूक लष्करी हेलिकॉप्टर्सचं गुजरातमधल्या मुंद्रा बंदरावर आगमन झालं या वर्ष अखेरपर्यंत ही हेलिकॉप्टर्स चंदीगड इथं भारतीय वायुदलाच्या ताफ्यात अधिकृतपणे समाविष्ट होतील या हेलिकॉप्टरचा पुरवठा करणाऱ्या बोईंग कंपनीनं काल प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही माहिती दिली बावीस अपाचे आणि पंधरा चिनूक हेलिकॉप्टरची मागणी करणारा मोठा करार भारतीय वायुदलानं बोईंग या कंपनीशी दोन हजार पंधरा साली सप्टेंबरमध्ये केला होता सीएच फोर्टी एफ वन या प्रकारची ही चिनूक लढाऊ हेलिकॉप्टर्स बहुद्दीशी असून लष्करी वापरासह आपत्ती निवारण आणि बचावकार्य अशा मानवतावादी कामासाठीही उपयुक्त आहेत या हेलिकॉप्टर्सची वहन क्षमता लक्षणीय असून त्यामुळे जड लष्करी साहित्य जड शस्त्रास्त्र इंधन बचाव कार्यकर्त्यांना सुटका केलेल्या निर्वासितांच्या एकत्रित समूहाची सुलभपणे वाहतूक शक्य होणार आहे अहमदनगरमधल्या के के रेंज या लष्कराच्या युद्ध भूमीवर आज भारतीय जवानांनी युद्धासाठीची चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर करून उपस्थितांच्या डोळ्याचं पाळणं फेडलं कवचित कोर प्रशिक्षण केंद्र आणि मेकनायझ्ड इन्फंट्री रेजिमेंट सेंटरच्या वतीनं युद्ध सरावाचा एक भाग म्हणून गोळीबार प्रात्यक्षिकं आणि संचलनाचं आयोजन करण्यात आलं होतं देशाच्या सुरक्षा दलाची क्षमता पूर्वतयारी आणि दक्षतेचं दर्शन सामान्यांना व्हावं हा या आयोजनामागचा उद्देश होता मेजर जनरल नीरज कपूर ब्रिगेडियर व्ही व्ही सुब्रमण्यम यांच्या मार्गदर्शनाखाली आजची ही युद्ध सराव प्रात्यक्षिक नगरकरांनी अनुभवली भारतीय लष्कराच्या ट्वेंटी वन पॅरा कमांडो विशेष दलाचा पस्तीसावा वर्धापन दिन आज कोल्हापूरमध्ये साजरा करण्यात आला भारतीय लष्करात या दलाला अनन्य साधनाचं सा महत्व असल्याचं सांगून मेजर सुभाष सासने यांनी ट्वेंटी वन पॅरा कमांडो विशेष दलाच्या इतिहासाची गाथा मांडली या कार्यक्रमानिमित्त आजी माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या स्नेह मेळाव्याचं आयोजनही करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या प्रारंभी हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली यावेळी या दलाची स्मृतिगीतं आणि लष्करी स्फूर्तीगीतं वाजवण्यात आली तसंच ज्येष्ठ आणि माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला या सोहळ्यासाठी सैन्य दलाचे विविध अधिकारी उपस्थित होते पारंपरिक शेतीला यंत्राची जोड मिळाल्यास त्या ते शेतीतून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेता येतं बुलडाणा जिल्ह्यातल्या जांभरा गावचे शेतकरी विश्वनाथ मलवार यांच्याकडे चार एकर शेती आहे पारंपरिक शेती केल्यामुळे त्यांना मजुरीवर मोठा खर्च करावा लागत होता तसंच शेती मशागतीसाठी अनेक वेळा ट्रॅक्टर न मिळाल्यानं त्यांना खरीप आणि रब्बी हंगामाच्या लागवडीसाठी अडचणी येत होत्या त्यावर मात करून त्यांनी कृषी विभागाच्या उन्नत शेती समृद्ध अभियाना अंतर्गत अर्थसहाय्य मिळवून ट्रॅक्टर खरेदी केला खरेदी किमतीच्या पस्तीस टक्के अनुदानापोटी त्यांनी एक लाख पंचवीस हजारांचं अर्थसहाय्य मिळवलं बैला भेटत नव्हतं आम्हाला पंतप्रधान ट्रॅक्टर मिळालं त्याच्यामुळं आमची टाइम बी वाचला आणि काम होऊ लागले नागरण वखरणं आमचे दोन पैसे बचत बी होऊ लागले त्याच्यामुळं उन्नतीसाठी शेती अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना परवडेल अशी शेतीला उपयुक्त यंत्र सामग्री खरेदी करून किफायतशीर शेती करता येते त्यामुळे शेतकऱ्यांचे श्रमही कमी होत आहेत किफायतशीर उन्नत शेती अभियानाचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे असं जिल्हा कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी सांगितलं भुवनेश्वर इथं चालू असलेल्या महिला सुवर्णचषक फुटबॉल आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचा सामना नेपाळशी चालू आहे सामना सुरू झाल्यावर काही वेळातच नेपाळनं दोन गोल करून सामन्यावर मजबूत पकड केली आहे कर्णधार आणि गोलरक्षक आदिती चौहान हिच्या नेतृत्वात हा सामना जिंकून अंतिम फेरी गाठण्याचा भारतीय महिलांचा प्रयत्न असेल भारतानं आतापर्यंत इंडोनेशिया हाँगकाँग आणि इराणविरुद्ध विरुद्ध सलग विजय मिळवलेत आणि आता हवामान वृत्त जम्मू काश्मीरमध्ये तीनशे किलोमीटरचा श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग आज सलग सहाव्या दिवशीही बंद आहे खराब हवामानामुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद झाल्यानं अडकलेल्या पाचशे अडतीस जणांची भारतीय हवाई दलानं सुटका केली गेट परीक्षेला बसणाऱ्या तीनशे एकोणीस विद्यार्थ्यांना हवाई दलानं गेल्या दोन दिवसात श्रीनगर विमानतळावरून जम्मू विमानतळावर हलवलं आहे राज्यात आज थंडीचा जोर काहीसं कमी झाला आहे उस्मानाबाद गडचिरोली चंद्रपूर बुलडाणा या जिल्ह्यात आज तापमानात वाढ झाली आहे मात्र जळगाव ठाणे आणि सातारा जिल्ह्यात थंडी कायम आहे महाबळेश्वर इथं काल चौदा अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली राज्यात येत्या चोवीस तासात विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर याच क्षेत्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा इशाराही विभागानं वर्तवला आहे तापमान अंश मध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान पंधरा अंश सेल्सिअस नागपूर एकतीस आणि आठ पुणे तेहतीस आणि अकरा औरंगाबाद बत्तीस आणि बारा नाशिक तेहतीस आणि दहा कोल्हापूर तेहतीस आणि सतरा रत्नागिरी तेहतीस आणि सतरा सोलापूर चौतीस आणि वीस आणि अमरावती कमाल तेहतीस किमान अकरा अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या उत्तम पोषक आहार आणि निरोगी बालपण हा भारताच्या उज्ज्वल भविष्याचा पाया असल्याचं अक्षय पात्र माध्यान्न भोजन योजना कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमती ठरवताना उत्पादक आणि ग्राहकांच्या हितसंबंधाचा समतोल राखला पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदी समाजातल्या प्रत्येक घटकाला सरकारनं न्याय दिल्याचं प्रभारी वित्तमंत्री पियुष गोयल यांचं अंतरिम अर्थसंकल्पावरल्या चर्चेला लोकसभेत उत्तर विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांच्या नियुक्तीसंदर्भातल्या रोस्टर आरक्षणाबद्दल सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळल्यास अध्यादेश आणू केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी सीबीआय तपासावर देखरेख ठेवायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार या प्रकरणी दाखल गुंतवणूकदारांची याचिकाही फेटाळली आदिवासी बांधवांना वनहक्काचे सातबारा देण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला आदेश भुवनेश्वर इथं चालू असलेल्या महिला सुवर्णचषक फुटबॉल आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचा सामना नेपाळशी हा सामना जिंकल्यास भारताचा अंतिम फेरीत प्रवेश खराब हवामानामुळे सलग सहाव्या दिवशीही जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरली वाहतूक बंद आजच्या आधुनिक काळात प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने वाटचाल करत आहेत मात्र विज्ञान क्षेत्रातलं वास्तव यापेक्षा थोडं वेगळंच आहे विज्ञान क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत काम करणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण केवळ तीस टक्क्यांपेक्षा कमी असल्याचं संयुक्त राष्ट्र संघटनेचा अहवाल सांगतो अर्थात परिस्थिती विपरीत असली तरी आपल्या बौद्धिक क्षमतेच्या जोरावर अनेक महिला वैज्ञानिकांनी भारतासह जगभराच्या प्रगतीत मोठं योगदान आहे ते वाढतं राहावं यासाठी आजचा दिवस आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिवस म्हणून साजरा केला जातो त्या निमित्तानंच महिला आणि विज्ञान क्षेत्राच्या विविध पैलूंवर चर्चा करण्याकरता विज्ञानाच्या प्रसारक शुभदा वक्ते यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित केलं आहे त्या पुन्हा भेटूया आपल्या पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर